विठ्ठलबाबा चौक ते नवलेवाडी मार्गे वडगाव दर्या फाटा येथील रस्त्यांचे काम अपूर्ण अवस्थेत असून खडी रस्त्यावर विखुरले आहे. तसेच साईड पट्ट्या भरलेल्या नसल्याने गाड्या खडीवरून घसरून जाऊन अपघात होत आहेत. नुकताच रस्त्यावरून घसरून पडल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. पारनेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून वेताळबाबा चौक ते नवलेवाडी मार्गे वडगाव दर्या फाटा येथील रस्त्याचे 2.5 किलोमीटरचे काम 9 नोव्हेंबर पासून म्हणजे साधारणतः 2.5 महिन्यांपासून काम बंद झालेले आहे. त्यावर सहादू गुणाजी नवले विराग मातेरे यांची गाडी खडीवरून घसरून मोठा अपघात झाला आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या आधीही अनेकांचे किरकोळ अपघात झालेले आहेत असे स्थानिक ग्रामस्थ प्रसाद नवले यांचे म्हणणे आहे. प्रसाद अशोकराव नवले, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गंगा राम नवले, राजेंद्र बाळासाहेब नवले यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात तक्रार अर्ज दाखल केला असून याकडे लवकरात लवकर कारवाई न केल्यास 10 फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रसाद नवले यांनी सार्वजनिक विभाग यांची शाखा अभियंता यांच्याकडे या कामाबद्दल विचारणा केली असता प्रशासकीय अधिकारी यांनी या कामासाठी मध्यंतरी शासनाकडे निधी शिल्लक नसल्याने काम थांबले असून तरीही आम्ही ठेकेदार आणि वरिष्ठ अधिकारी यावर लवकरात लवकर कार्यवाही करून काम मार्गी लावू असे त्यांनी आश्वासन दिले होते. परंतु त्यावर अजूनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.